रिझर्व्ह बँकेचं चालू आर्थिक वर्षातलं सहावं आणि शेवटचं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर झालं. बँकेनं या पतधोरणातही रेपो दरात कोणताही बदल न करता तो 5.15% कायम ठेवला आहे. बँकेचा 2019-20 वर्षाचा वार्षिक सकल उत्पादनाचा दर 5% असून तो पुढच्या आर्थिक वर्षात 6% अपेक्षित आहे असं बँकेनं सांगितलं आहे. सध्याच्या अन्नधान्याच्या भाववाढीचा फायदा शेतकरी तसंच ग्रामीण अर्थव्यवस्थेला होईल. जागतिक स्तरावर असलेल्या अनिश्चिततेच्या वातावरणामुळे निर्यात वाढीला संधी असल्याचंही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर तसंच पतधोरण आढावा समितीचे अध्यक्ष शक्तिकांत दास यांनी सांगितलं. पतधोरण आढावा समितीच्या 3 दिवसीय बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विकास घडवण्यासाठी तसंच महागाई नियंत्रणात राहावी या उद्देशानं रेपो दरात काहीही बदल केला नसल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा परिणाम पर्यटकांच्या संख्येवर त्याचप्रमाणे जागतिक व्यापारावर होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली आहे. की इन्फ्लेशन जे महागाई वाढ झाली आहे आपल्यामध्ये आता हायेस्ट एव्हर 7.5%, ती जरा चिंताजनक आहे आणि त्याच्यासाठी RBI ने जे अकॉमोडेटिव्ह स्टान्स घेतला आहे ते आमच्या दृष्टिकोनाने बरोबरच आहे.